तर शरद पवार यांनी अमित शहांवरती केलेल्या टीकेनंतर पियुष गोयल यांनी त्यांना लक्ष्य केलंय. अमित शहा आणि नरेंद्र मोदींवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला आणि खोट्या केसमध्ये शरद पवारांचा देखील सहभाग असल्याचा घणाघाती आरोप गोयल यांनी केला. यावरूनच आता संजय राऊतांनी पियुष गोयल यांना उत्तर दिलेलं आहे. शरद पवार सत्यच बोलले असून गोयल यांनी खोटं बोलू नये असं राऊतांनी सांगितलंय. तर शरद पवार यांनी अमित शहांवरती केलेल्या टीकेनंतर पियुष गोयल यांनी त्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला आणि खोट्या केसमध्ये शरद पवारांचा देखील सहभाग असल्याचा घणाघाती आरोप गोयल यांनी केलेला आहे. त्यावरती आता संजय राऊत यांनी पियुष गोयल यांना उत्तर दिलेलं आहे. शरद पवार जी यूपीए सरकार के एक अहम अंग थे और सुप्रीम कोर्ट के निर्णय ने पूरी तरीके से यूपीए कांग्रेस एनसीपी का पर्दाफाश कर दिया है कि वो जो केस अमित शाह जी के ऊपर लगाया गया था पूरी तरीके से बेबुनियाद झूठा केस था. कोर्ट ने अंत में उनको पूरी तरीके से बरी किया, पूरी तरीके से पर्दाफाश किया और झूठे केस में शरद पवार जी उसके उस साजिश के हिस्सा थे. कोर्ट के निर्णय को पढ़ लीजिए आप. कोर्ट ने बताया कि षड्यंत्र बेबुनियाद था, पूरी तरीके से षड्यंत्र था. पवार साहब ने अवश्य देश से माफी मांगनी चाहिए इस झूठे इल्जाम के लिए. पीयूष गोयल यांच्यावरती काय आरोप आहेत याचं त्या आम्हाला बोलायला लावू नका. आणि शरद पवार आता बोललेले नाही, शरद पवार सत्यच बोललेले आहेत. अमित शहा यांच्यावरचे सगळे खटले हे मोदी सत्तेवर आल्यावरती काढून घेतले. अमित शहा यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावली होती की नाही, अमित शहांना गुजरातमध्ये येण्यास बंदी होती की नाही, अमित शहा तुरुंगात होते की नाही, अमित शहा यांच्यावरचा जो खुनाचा खटला होता तो गुजरातच्या बाहेर चालवावा या संदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की नाही, पियुष गोयलांनी इतकंही खोटं बोलू नये की लोक हसतील त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.